आणि त्याची मोठी बातमी, स्वाभिमानी सोबत चर्चा सुरू असताना मविया सोबतही चाचपणी सुरू होती. हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. स्वाभिमानी सोबत चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू होती असं सत्यजित पाटील यांनी म्हटलंय. माझ्यासोबत सत्यजित पाटील सरोडकर आहेत, बोलूयात. काय सांगाल, गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या या उमेदवारीची चर्चा सुरू होती, अखेर तुमच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. ह्या लोकसभा मतदारसंघातली निवडणूक लढवावी महागास विकासाकडे करून अशा स्वरूपाचा आग्रह आमच्या पक्षातल्या लोकांचाही होता, कार्यकर्त्यांचा होता. तथापि या मतदारसंघावरती महाविकास आघाडीचे घटक पक्ष, काँग्रेस पक्ष असेल किंवा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल, या सगळ्यांची एकत्र बैठका सुरू होत्या. त्या माध्यमातून पॅरेली तिकडं स्वाभिमानी पक्षावरही चर्चा सुरू होत्या. कदाचित त्या सकाळी सगळे पर्याय संपल्याच्या नंतर या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून उद्धवसाहेबांच्या प्रेसमध्ये ही इलेक्शन मी लढवे अशा प्रकारचा त्यांचा तिथं निर्णय झाला. आणि त्या माध्यमातून अत्यंत विश्वासानं त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकलेलं आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून मला जरूर अपेक्षा आहे एका चांगल्या प्रकारचा लढा आम्ही उभा करू आणि या इलेक्शनमध्ये आम्ही चांगल्या फरकाने आम्ही निवडून असा माझा 100% विश्वास आहे. आम्ही सगळ्यांना कळलं होतं की जे काही महाआघाडी निर्णय घेईल, स्वाभिमानी पक्षाच्या बाबतीत जो काही निर्णय घेईल तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल. तर आम्हाला कोणाविषयी अजिबात कोणतं काही दुमत नव्हतं. ज्याला उमेदवारी दिली जाईल त्याचा प्रचार करायचा हे सगळ्यांनी मान्य केलं होतं. त्याप्रकारे हा निर्णय झालेला आहे. सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.